नमस्कार. सिनेमाचा दिवस या मालिकेतील आज हा तिसरा भाग, तिसरंच प्रकरण सिनेमाचा दिवस या माझ्या पुस्तकातील. सुरुवातीला मी उल्लेख केला त्यामुळे हे माझं जे पुस्तक आहे त्यातलाच मी भाग वाचतोय, काही त्यामध्ये भर घालतो आहे. आणि हे सगळं माझ्या यूट्यूब चॅनेलवर अरुण गोडबोले यावरती मी टाकतो आहे. आपण त्यालाही जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन भाग आलेला आपल्याला त्यामध्ये समजू शकेल आणि मलाही आपण किती बघता येईल कळेल. दोन्ही भाग आहेत त्यामध्ये. मध्यंतरीच्या काळात 1968 म्हणजे ह्या प्रकरणाचं नाव आहे एक हुकलेला योग, विवाहाचं नाही सिनेमाचं. मध्यंतरीच्या काळात 1968 मी विवाहबद्ध झालो. सौ अनुपमाच्या रूपाने उत्तम, खरमने सोशिक आणि गुणवान सहधर्मचारिणी लाभली. त्यामुळे आमच्या प्रपंचाचा गाडा सुखाने चालताना मी नावंधर व डॉक्टर लिमे ह्याचा त्रिकुटाचा चित्रपट पाहण्याचा क्रम तसाच कधी क्वचित संसाराच्या गाड्याचे कुरकुरणे सोडल्यास सुखनैव चालू राहिला. त्याचबरोबर चित्रपट निर्मितीचा माझा विचार मी मित्रमंडळीत हळूहळू प्रगट करायला सुरुवात केली, अर्थात पूर्वीच्या आर्थिक कलमासह. अशावेळी 1969 हा योग प्रत्यक्षात लवकरच येणार अशी दाट शक्यता निर्माण झाली. त्याला घडलेले कारण होते माझा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा अचानक जमलेला आणि थोड्याच काळात घट्ट रुजलेला स्नेह. एखाद्या व्यक्तीची आणि आपल्या आयुष्यात कधी गाठ पडण्याची काही शक्यता नसते, मग गप्पा गोष्टी आणि मैत्री होण्याचे दूरच. पण अनेकदा ही अशक्य गोष्टही अचानक घडून येते आणि मग आपल्यालाच आश्चर्य वाटत राहते की अरेच्या हे असे कसे घडले असावे बरे. मग अशावेळी आपण ती गोष्ट नियतीने पूर्वीच सुनिश्चित करून ठेवली असावी असे म्हणत राहतो. मलाही आयुष्यात असे अनुभव अनेकदा आलेत आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरांबरोबरची जुळलेली मैत्री हा त्यातील एक आनंददायी अनुभव आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर पूर्वीपासून नाटकात हौशी कलाकार म्हणून काम करत होते, पण 1962-63 सुमारास हे वादळ खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीवर अवतरले आणि पाहता पाहता पुढील जवळपास 20-21 त्या रंगभूमीवर अधिराज्य करत राहिले. रायगडाला जेव्हा जाग येते पहिली संभाजीराजांची भूमिका हे प्रारंभीचे निमित्त होते. ज्वलंत धर्मवीर योद्धे निधड्या छातीचे शंभूराजे कसे असतील याचे मूर्तिमंत दर्शन डॉक्टर आपल्या अभिनय सामर्थ्याने घडवीत. लहानग्या राजारामाला पाठवण्याला येऊन कोण म्हणतो आम्हाला गडाचे दरवाजे बंद अशी बुलंद गर्जना करीत एंट्री घेताना डॉक्टर आपल्या अभिनय सामर्थ्याने संपूर्ण प्रेक्षागृह ताब्यात घेत असत आणि नंतर नाटक संपेपर्यंत दत्ताराम बापू, सुधाताई, डॉक्टर आणि सर्वच कसलेल्या नटसंच प्रेक्षकांना शिवशाहीत रमणान करीत असे. सातारच्या साई संमेलनात या प्रयोगाला सातारच्या राजमाता छत्रपती सुमित्राराजे भोसले उपस्थित होते आणि डॉक्टरांच्या एंट्रीने प्रभावित होऊन त्यांना त्यामध्ये साक्षात शंभूराजांचे दर्शन होऊन त्यांचा हात अभावितपणे मुजऱ्यासाठी वळला होता. खरं तर डॉक्टरांची उंची बेताची आणि शरीरयष्टी त्याची भरभक्कम नव्हती, पण त्यांचा बोलका चेहरा, आवेश आणि संवाद यामुळे ही उणीव कधीच जाणवली नाही. त्यानंतर डॉक्टरांच्या प्रचंड लोकप्रियतेचा सिलसिला सुरू झाला. असूनचे झाले फुलेमधील लाल्या, मला काही सांगायचं म्हणजे राहुल आणि त्याचे आधी इथे उशाळा मृत्यूवरील संभाजीराजे या भूमिका प्रचंड लोकप्रिय झाला. याबरोबरच पाठलाग व इतर अनेक चित्रपटातील भूमिकांनी डॉक्टर रसिकांच्या मनामनात पोचले. डॉक्टरांचे नाटक म्हणजे हाऊसफुल होणारच हे समीकरण झाले. खऱ्या अर्थाने मराठी नाटकांना व सिनेमांना ज्याला मॅटिनी आयडॉल म्हणता येईल असा हिरो मिळाला. त्या काळात जेव्हा नाटकाचे एकूण उत्पन्न 10,000 घरात असे तेव्हा 2,000 रुपये एवढे भरभक्कम मानधन घेणार असतात अशी त्यांची ख्याती होती. गारंबीचा बापू नाटकातील अफाट बापूची भूमिका त्यांच्या स्वभावाची साधर्म्य असणारी होती आणि त्यामुळे असेल कदाचित तिने नावाप्रमाणे अफाट लोकप्रियता मिळवली. एखाद्या मराठी नटाला नुसते पाहिल्या लोकांचे झुंबड उरते असे दृश्य दिसू लागले. डॉक्टरांची नाटके मी पाहत होतो, त्यांच्या भूमिका आवडत होत्या, पण कधीतरी त्यांची गाठ पडेल याची शक्यताही नव्हती. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काही योग असतात ते नियतीने आधीच ठरवून घेतले असतात. तसाच योग 1969 सुमारास आला. तेव्हा पोलीस वेलफेअर फंडाच्या मदतीकरता सातारच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर इथे ओशाळा मृत्यू या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगाला मी, पत्नी आणि आवर्जून आले माझे काका गोपाळराव असे गेलो होतो. 9:30 प्रयोग असून तोपर्यंत नाट्यसंपाची बस वाटेत बिघडल्यामुळे आलीच नव्हती. प्रेक्षकांची सुळबुळ सुरू असतानाच 10:15 बस आली. नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा प्रयोगच असतो असे म्हणतात त्याचे प्रत्यंतर पाहायला मिळाले. कामगारापासून ते प्रभाकर पणशीकर डॉक्टरांच्यापर्यंत सर्व नट मंडळींनी
सेट बसमधून काढण्यापासून ते स्टेजवर नेण्यापर्यंत मदत केली आणि अर्ध्या तासातच नाटक सुरू केले. अतिशय रंगात प्रवेश चालू प्रयोग चालू असताना एक पोलीस इन्स्पेक्टर माझ्याजवळ येऊन म्हणाले, तुम्हाला एस पी साहेबांनी बाहेर गेटवर बोलवले आहे. ही काय भांगडे म्हणून मी दचकलो व त्यांना विचारले, कशाकरता बोलवलं आहे, तुमच्याकडे कोणी मोठे गेस्ट आले आहेत? या त्यांच्या उत्तराने माझा आणि त्याहीपेक्षा म्हणजे मला तर बरं वाटलं पण त्याहीपेक्षा माझ्या शेजारी बसलेल्या पत्नीचा जीव भांड्यात पडला. मी उठून गेलो तर गेटपाशी खुर्चीवर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी बसले होते. अर्थात तेव्हा ते भारतरत्न झालेच होतो बरं. व त्यांच्या शेजारी बसून सातारचे जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांना नाटकाला चला असा आग्रह करीत होते. पंडित भीमसेन जोशीजी माझी त्यापूर्वीच चांगली मैत्री झाली होती. मी जाताच ते म्हणाले, एस पी साहेब आपण आता निघा, माझे मित्र आले आहेत त्यांनाच भेटायला मी आलो होतो. मला काही कळेना हे पाहिल्या अण्णा माझ्याकडून म्हणाले, अरुण पुण्याला निघालो होतो परंतु गाडीत गिअरचा आवाज येतो म्हणून थांबलो. नाटक संपल्यानंतर तुझ्याकडे जेवतो व सकाळी गाडीचे काम करून घेऊन पुढे जाईन. मी हो म्हटले व पुन्हा नाटकाला येऊन बसलो व पत्नीला सांगितले की घरी गेल्यावर पिठलं भाकरी करायची आहे, अण्णा जेवणार आहे. यथाकाल नाटक संपलं, अण्णा आत आले नव्हतेच. आम्हीच गेटवर गेलो आणि अण्णाने म्हटलं, चला निघूया. अण्णा विचारलं, राजांना बरोबर येऊया का? कोण राजे? मी विचारलं. राजे म्हणजे डॉक्टरांना बोलूया असे म्हणून अण्णा आणि मी स्टेजवर गेलो व डॉक्टरांना मी विचारले, डॉक्टर घरी अण्णांच्याबरोबर जेवायला येणार का? आपला मेकअप काढून झाला की आपण निघूया. मला मेकअप नसतोच, मला मेकअप नसतोच, चला निघूया असे म्हणून डॉक्टरही आमच्याबरोबर बाहेर पडले. तेव्हा आमचे लग्न होऊन जेमतेम वर्ष 1.5 वर्ष झाले होते आणि त्यात हे दोन दिग्गज जेवणार म्हटल्यावर पत्नी भांबावलेली, पण तिने बिचारीने काही न बोलता स्वयंपाकाची तयारी सुरू केली. अर्थात सुरुवातीलाच तिला हाव असे अनेक अनुभव आल्यामुळे आमचा संसार गाडा आजपर्यंत असाच आनंदाने चालू आहे. तिचा स्वयंपाक होईपर्यंत आम्हा तिघांचा मस्त गप्पांचा फर रंगला होता, पूर्वरंग चालू होता आणि नंतर चवीचवीने जेवण पूर्ण होऊन हे दिग्गज बाहेर पडेपर्यंत पहाटेचे 5 वाजले होते. मध्यरात्र ते पहाटेपर्यंतच्या मनमोकळ्या गप्पांचा आनंद आजही माझ्या मनात आनंदाची पहाट फुलवणाराच आहे. त्यानंतर डॉक्टरांचे नाटक सातारा आले की संध्याकाळी कंपनी पोचल्यावर प्रभाकर पणशीकरांशी शाहू कले मंदिराच्या बाहेरच्या घाटावर विविध विषयावर आम्ही गप्पा मारत असू. त्यावेळी डॉक्टर आपल्या चाहत्यांच्या विशेषतः तरुण तरुणींच्या गराडात गुंतलेले असायचे. नंतर नाटक पाहणे आणि नाटकांतर डॉक्टरांच्या बरोबर गप्पा व जेवण हा परिपाठच झाला. अशा सर्वही आपला मोठ्या मना विसरून डॉक्टर मित्र म्हणूनच वागत असत. त्यात हास्य विनोद एकमेकांची चेष्टामस्करी कधी वादविवादही चालत असत. माझ्या डोक्यात चित्रपट निर्मितीचा कडा तेव्हाही वळवळत होता. अशाच एका भेटी तो विषय निघाला. तेव्हा साधारणपणे 3-4 लाखात मराठी चित्रपट होत असे. डॉक्टर व मी दोघांनी निम्मे निम्मे पैसे घालून चित्रपट करूया अशी योजना ठरली. डॉक्टर मुंबईला गेल्यावर त्यांनी कथा निवडून मला फोन केला. मधल्या काळात मीही विचार केला होता, डॉक्टरांचे व्यवहार सरळ असणार त्यामुळे आर्थिक बाबींचा प्रश्न होता, पण त्यांचा स्वभाव किती हट्टी आहे याची कल्पना तेव्हापर्यंत मला आली होती. चित्रपट निर्मितीमध्ये असा हट्ट जर डोकावला तर सगळीच पंचायत होणार होती. म्हणून मी फोनवर म्हटलं, डॉक्टर आपले ठरले ते सर्व मला मान्य आहे, अर्धे पैसेही मी घालतो, परंतु एकदा प्रॉडक्शन सुरू झाल्यावर दिग्दर्शक म्हणून जो कोणी तुम्ही नेमाल त्याचा शब्द अखेरचा असेल व तुम्ही काही त्यात ढवळाढवळ करणार नाही, ही अट तुम्ही मान्य करायला हवी. यावर डॉक्टरांच्यातील शंभूराजे जागे झाले. ते उसळून म्हणाले, माझ्यासारख्या कलाकाराला अटी घालतोयस, तू स्वतःला कोण समजतोस? यातलं तुला काही कळतं का? आणि तू मला अटी घालतोस? आणि त्याही आता मी कथा वगैरे फायनल केल्यावर? डॉक्टरांचा पारा सरसर वर चढत होता. मला एक जाणवत होतं की आपण पूर्वीच्या अटीबद्दल बोलायला होतं, आता वेळीच बोलवलो नाही आणि उद्या सिनेमा अर्धवटून पडून राहिला तर होणारा गोंधळही मनात समजत होता. मी शक्यतो स्वयं बाळगून म्हणालो, डॉक्टर मी आधी बोललो नाही, माझी चूक झाली, पण मी ती चित्रपट सुरू होण्यापूर्वी दुरुस्त करतोय आणि तुम्ही या अटीला मान्य द्या, मग माझे काही म्हणणे नाही. पण डॉक्टर शांत व्हायला तयार नव्हते. तू मला आयत्यावेळी 2 घशी पाडतोयस असे म्हणत राहिले. मी म्हणालो, डॉक्टर सिनेमा नाटकातील तुम्हाला जास्त समजते, पण व्यवहारात ते मला जास्त समजते, तेव्हाही अट मान्य नसेल तर आपण या भांगडीत पडायला नको. यावर त्यांच्या रागाचा स्फोट झाला आणि तो मन हे सुरू होणाऱ्या खास कोकणी शिव्यांच्या रूपाने वाहत राहिला. मलाही गप्प बसेना आणि मीही त्याला खास भने प्रारंभ होणाऱ्या घाटावरील खास सातारी लाकोरीने उत्तर देत गेलो. त्या जुगलबंदीचा शेवट
दोघांच्याही टेलिफोन अपडण्यात आणि आमच्या चित्रपटाच्या बेताचा निकाल लागण्यात झाला. अर्थात डॉक्टरांचा मोठेपणा हा की त्यानंतरही आमची मैत्री अखंडच राहिली. मी शेती घेऊन भात केल्यावर आंबेमोहरा तांदूळ आवर्जून त्यांना पाठवला. नंतर ते सातारा नाटकासाठी आले असताना मला आग्रह करून शेती पाहिजे म्हणून शेतावर गेले. शेताची शांत करायला पाहिजे म्हणून माझ्या गाड्याला भात करायला लावला आणि तो दुधात कालवून डॉक्टर स्वतः भर दुपारी अनुमानी पायाने शेताच्या संपूर्ण शिवभर शिंपडून आले. तुला हे शास्त्र करणार नाही असे मला सुनावून त्यांच्यामागे पाणी शिंपडायला फिरवले. असा कलंदर व दोस्तीला पक्का माणूस विरळास. मृत्यूपूर्वी 1.5 महिना ते साताला होते तेव्हाच त्यांना आपल्या अखेरच्या पर्वाची जाणीव होती. या घटनेनंतर जवळजवळ 15-16 वर्षांनी मी स्वतंत्रपणे 5 मराठी चित्रपट केले. त्यातील पहिला आईला अर्पण केला होता. तर या न झालेल्या चित्रपटाच्या बेताची आठवण म्हणून दुसरा नशीबवान हा चित्रपट डॉक्टरांच्या स्मृतीलाच अर्पण केला होता. नशीबवानने राज्य शासनाची 6 पुरस्कार मिळवले. मलाही निर्माता म्हणून पुरस्कार मिळाला. शरद पवारांच्या हस्ते नागपूरला तो मोठा कार्यक्रम झाला होता. ते वर्णन यथाकाल पुढे येईल पण आई डॉक्टरचा पायगुण म्हणला तरी ते चुकीचं ठरायचं नाही. अर्थात हा पुढचा इतिहास झाला. पण तेव्हा मात्र माझा सिनेमा काढायचा योग जो हुकला तो हुकलाच. आता प्रकरण 14 प्रदीर्घ मध्यंतर. आज मागे वळून पाहताना जेव्हा जेव्हा तो हुकलेला योग आठवतो तेव्हा तेव्हा चुटपुट लागते. 1969-70 डॉक्टर घाणेकर ऐन भरात होते. मराठी नाट्यसृष्टीचे ते तेव्हा प्रेक्षकांच्या घरातील ताईत आणि बॉक्स ऑफिसचे आणि हाऊसफुलचे अनभिषिक्त सम्राट होते. चित्रपट क्षेत्राने राजा परांजपेंच्या दिग्दर्शनाखाली केला पाठलाग अतिशय गाजला होता. नंतर गुरुवारे बालजी पेंढारकरांच्या मराठा तितका मिळावे त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. मधुचंद्रही चांगला चालला. हिंदीतील काही भूमिका त्यांनी केल्या त्यांनाही बरा प्रतिसाद मिळाला. पण त्या सगळ्यांना शंभूराजे किंवा लाल्या या रंगभूमीवरील भूमिकांप्रमाणे ग्लॅमर लाभले नव्हते. जर कदाचित उत्तम कथा दिग्दर्शक व तंत्रज्ञान टीमसह आमचा चित्रपट तेव्हा निर्माण झाला असता तर कदाचित डॉक्टरांसाठी त्यात नक्कीच टेलरमेड रोल असता आणि त्यांची ती भूमिकावर चित्रपट चांगला व हाऊसफुल चालणारा असा सर्वार्थाने यशस्वी झाला असता. कदाचित डॉक्टरांनी रंगभूमीप्रमाणेच रुपरी पडदा परत नव्या जोमाने गाजवला असता. पण शेवटी नियती म्हणून काही गोष्ट असते यावर विश्वास ठेवा लागतो. तो योग नव्हता हेच खरे. नंतरच्या काळात माझा प्रॅक्टिसचा व्याप खूपच वाढला. सातारा जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यामधूनही बरीच इन्कम टॅक्सची कामे येत राहिली. त्यातून मान्यवर कर सल्लागार लौकिक प्राप्त झाला. पण त्यासाठी अखंड काम प्रवास हे चक्र सतत चालू राहिले. त्या दवर्ग्यात चित्रपट हा विषय केवळ पाहण्यापुरता मर्यादित राहिला आणि निर्मिती हा भाग मात्र सुप्तच राहून गेला. त्या कामाच्या बरोबरीने सामाजिक प्रतिष्ठाही मिळत गेली. चांगले वाचन बऱ्यापैकी होत होतं. यामुळे सभा संमेलने उद्घाटने अशांना प्रमुख पाहुणे एक नवीन बिरुद प्राप्त झाले. साताऱ्याच्या सार्वजनिक निवासी मी समरस होऊ लागलो व त्यातून डोंगरावरच्या मारुतीचा जीर्णोद्धार अंत्यसंस्कार सहायक मंडळाचे नवीन अध्यवस सहवाहिका असे प्रकल्प साकार झाले. भाऊकांनी स्थापन केलेल्या राणा गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उत्तमोत्तम व्याख्याने आणि स्नेहबंध जुळलेले पंडित भीमसेन जोशी कुमार गंधर्व जितेंद्र अभिषेकी पंडित शिवकुमार शर्मा पंडित हरिप्रसाद चौरसिया अशांचे संगीताचे कार्यक्रम आयोजित होत गेले. घरच्या आधारावरील लहान भावांचे शिक्षण उच्च शिक्षण त्यानंतर त्यांचे व्यवसाय स्थिरावणे व विवाह असेही छान तऱ्हेने चालवित राहिलो. या सगळ्यामध्ये इन्कम टॅक्स कायद्यावर मराठीमध्ये सुलभ व सांगोपांग माहिती देणाऱ्या पहिल्याच मराठी ग्रंथाची प्राप्तिकराशी मैत्रीचे काम सुरू झाले. त्यात माझे स्नेही आयकर अधिकारी के एस साठे व शिपू जोशी या लेखकद्वयावर अनेक बैठका चर्चा यातून तो 500 पानी ग्रंथ साकारला गेला. त्याच्या प्रकाशनाकरता सौशिक प्रकाशन ही स्वतःची प्रकाशन संस्था स्थापन केली. तो ग्रंथ प्रकाशित करणे धाडस होते पण व्यवसायाचे व करदात्यांचे ऋण म्हणून मी त्यांगावर घेतले. सुदैवाने त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. माफ करा, राज्य शासनाचे पारितोषिकही मिळाले आणि मग त्याबरोबरने अन्य पुस्तकेही त्या प्रकाशनामार्फत प्रकाशित केली. त्याचबरोबर मी स्वतः प्रवास केला, परदेश प्रवास केले, त्याची प्रवास वर्णनली त्यालाही पुरस्कार मिळाले. असे एकाच वेळी अनेक आघाड्यावर लढता लढता आणि सुदैवाने यशस्वी होतो होता. मधली वर्षे कशी गेली याचा पत्ता लागला नाही. मध्येच केव्हा तरी जुनी प्रवासाची ओढ उचल खात असे.
पण वकिलाचा व्यवसाय टांगेवाला किंवा आत्ता जमान्यात म्हणायचं तर टॅक्सीवाल्यासारखा असतो. त्याला रोज टांगा किंवा टॅक्सी चालल्याशिवाय आणि माझ्यासारख्या खर्चाला रोज इन्कमच्या पायऱ्या चढल्याशिवाय पर्याय नसतो. अर्थात टॅक्सीवाल्याप्रमाणे केवळ आपल्या पोटाचा सवाल नव्हता तर आपल्यावर पूर्णपणे विसंबून असलेल्या हजारभर लहान मोठ्या फसकारांच्या आर्थिक स्वास्थ्याचा होता. त्यामुळे 10-15 वर्षात सुट्टी हा विषयच लॉ कॉलेजमधील किचकट मोहमेडन लॉप्रमाणे पूर्णपणे ऑप्शनला टाकला जातं. 4-8 दिवसांची सुट्टी सोडाच, पण रविवारी सुट्टी नसायची. पत्नी बिचारी चोषिक होती, त्यामुळे ती अधून फिरायला जायचा बेत मांडून पाहायची, पण तो सफल होणार नाही हे सुद्धा मनोमन जाणून असायची. शेवटी एकदा हिया करून आम्ही दोघे आणि माझा कॉलेजपासूनचा मित्र श्रीराम गोगटे व त्याची पत्नी असे चौघे मिळून 10 दिवसांची काश्मीर ट्रीप करून आलो. ट्रीप मस्त झाली आणि परत आल्यावर लक्षात आले की आपण 10-12 दिवस नसलो तरी जगबुडी होत नाही. नव्हे कोणाचे फारसे अडत नाही, कारण काही अडलेच तर तात्पुरते सावरायला. माझे तेव्हाचे सहकारी रामभाऊ आपटे, मधु भागवत, शशिकांत कळमकर आता पूर्ण तयार झाले होते. त्यामुळे प्रवासाचा मनमुराद आनंद घ्यावा असे वाटू लागले. माझा एक मित्र माणसाच्या मनाला सर्कलची उपमा देतो. सर्कल म्हणजे वर्तुळ या अर्थाने नाही, तर महसूल खात्यात तलाठ्याच्या वर सर्कल ऑफिसर म्हणून पोस्ट असते. जमिनीच्या फेरफाराच्या तलाठ्याने केलेल्या नोंदी जबाबदारी घेऊन तपास करून सर्टिफाय करण्याचे त्याचे काम असते. त्याचा ज्यांचा ग्रामीण जीवनाशी संबंध आहे त्यांना या सर्कलचे महत्त्व वेगळे सांगायला नको. त्याची लहर व मर्जी ही जमिनीच्या हक्कांवर एक महत्त्वाचा भाग असतो. त्या मित्राला या उपमेचे स्पष्टीकरण विचारले की तो म्हणायचा की सर्कलच्या मर्जीने ठरणार, नोंद होणार की नाही त्याची मर्जी कधी कशी कोणाकडे जाईल हे सांगता येत नाही. यावरून ग्रामीण भागात एक म्हण पडली आहे की सर्कल ये सर्कल आणि जिकडे सर्कल तिकडे सर्कल. माणसाच्या मनाचंही असेच आहे, कसे कोठे कोणत्या विषयाकडे केव्हा धावेल याचा काही नियम सांगता येत नाही. मला आता काळात त्या म्हणीचा प्रत्यय येत होता. सिनेमाचा ध्यास मागे सरकून प्रवासाचा छंद उसळ्या मारत होता. त्यामुळे नेपाळ, पोखरा, दार्जिलिंग अशी चौघांची सफर झाली. देशात कशाला तर विदेशात जो म्हणून 1983 आम्ही दोघे व सातारचे स्नेही डॉक्टर भालचंद्र लिंबे व त्यांची पत्नी असे चौघेजण हाँगकाँग, सिंगापूर, बँकॉक आणि मनिला अशी 13 दिवसांची विदेश सहल करून आलो. पुन्हा 1.5 वर्षांनी रशिया व युरोपची तब्बल 3 आठवड्यांची सहल करून झाली. पहिल्या ट्रीप ते सातारा ते सिंगापूर हे प्रवास म्हणून तुम्ही प्रकाशित केले. आपल्याला बऱ्यापैकी लिहिता येते याचाही त्यामुळे साक्षात्कार झाला. त्याच झपाट्यात अजिंक्यता त्यावेळी दुसऱ्या सहलीचे प्रवास म्हणून दिलेले त्याला मानाचा काही अनंत काणेकर पुरस्कारही मिळाला. या सगळ्या 10-15 वर्षाच्या काळात सिनेमाचा विचार अंतर्मनात होता तो तेथेच राहिला. हे सगळे होईतो 1985 साल संपत आले होते. मी 40 ही ओलांडली होती तेव्हा लक्षात आले की आता जर सिनेमाचं काम सुरू केले नाही तर पुढं काही खरं नाही. अंतर्मनातील ती सुप्त इच्छा पुन्हा उसळ्या मारू लागली. हा मधला प्रदीर्घ मध्यंतर संपण्याचीच ती पूर्वसूचना होती. आज इथेच थांबूया, उद्या 5व्या प्रकरणापासून सुरुवात करूया. आपल्याला हे कसं वाटतं आहे आपण जरूर कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनेल अरुण गोडबोले या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. माझा फोन नंबर 98-220-16-299 त्यावरही कळवा. आणि आपला जर ज्यांना पुस्तक हवं असेल त्यांनी ती चौकशी करावी. या पुस्तकाची किंमत 360 रुपये आहे. आपल्याला पाहिजे असेल ते किंमत होते. नमस्कार.